भंडारा शहरात 300 रुपयांच्या उधारीच्या कारणावरून एका युवकाचा खून करण्यात आला. 300 रुपये परत देत नसल्याने लाकडी दंड्याने वार करून हा खून केला असून ही घटना गुरुवारी भंडारा शहरातील चांदणी चौक येथील कुंभारटोली परिसरात उघडकीस आली. सतीश आनंदराव रामटेके असे मृतकाचे नाव आहे तर अमन अनिल सोनेकर असे आरोपीचे नाव आहे. पैसे परत करण्यासाठी अमन वारंवार सतीशला बोलत होता परंतु सतीश पैसे परत करत नव्हता, त्यामुळे अमनने लाकडी दंड्याने सतीशच्या डोक्यावर वार केला आणि यामध्ये सतीशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे व त्यांचा पुढील तपास सुरू आहे. काल दिनांक 24/3/22 रोजी 12:30 सुमारास पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली की दास लेआउट कुंभारटोळी इंदिरा गांधी वार्ड या ठिकाणी एक इसम रक्ताच्या थरळ्यात पडलेला आहे. माहिती मिळताच आम्ही एपीएस आठवणे आणि पीएसआय जगणे व डीबी स्टाफ असे तत्काळ घटनास्थळी पोहोचून पाहणी केली तर त्या ठिकाणी एक इसम पडून होता. अधिक त्याची चौकशी केली असता त्या इसमाचं नाव माहिती आम्हाला झालं, सतीश आनंदराव रामटेके. ओळख पटल्याच्या नंतर त्याचे नातेवाईक त्याचा भाऊ याला माहिती देण्यात आली व त्याला घटनास्थळी बोलावून त्याची ओळख पटवून घेतली. मृतदेहाची पूर्ण पाहणी केली असता त्या ठिकाणी डोक्याच्या मागील भागास एक जखम दिसून आली आणि त्या ठिकाणाहून रक्ताचा प्रवाह वाहत होता. तर एकूण परिस्थिती पाहता तो स्वतः पडून मार लागला का त्याला कुणी मारलं याबाबत निष्कर्षाप्रत पोहोचणं थोडंसं त्यावेळेला अवघड होतं. परंतु त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी ॲडिशनल साहेब भारती सर, SDPO पाटील सर यांनी सुद्धा त्या ठिकाणी भेट दिली व सर्व परिस्थितीची पाहणी करून त्या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही मर्ग दाखल केला. मर्ग दाखल करून त्या मर्गची चौकशी सुरू केली. मर्ग चौकशीमध्ये आम्हाला काही गोपनीय माहिती मिळाली आणि गोपनीय माहिती तसेच काही तांत्रिक पुरावे आम्हाला मिळाले आणि त्यावरून PSI जगणे, PC झडके, ढोंगाडे, शेंडे व इतर स्टाफ यांनी तात्काळ पूर्ण परिसर छानून काढला, एक एक पुरावे जमा केले आणि नेमका घटनाक्रम काय झाला याबाबत माहिती गोळा केली आणि त्यातून असं निष्पन्न झालं की जे मयत सतीश रामटेके आहे हे आरोपी अमन अनिल सोनेकर याच्यासोबत दिसून आलेला होता. तर या आधारावरती अधिक चौकशी केली आणि आरोपी अमन अनिल सोनेकर याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला व सांगितलं की जो मृतक आहे याची केली आणि आरोपी अमन अनिल सोनेकर याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला व सांगितलं की जो मृतक आहे याच्याकडे त्या अमन सोनेकर याचे 300 रुपये उधारीचे होते. बऱ्याच दिवसापासून तो ते उधारीचे पैसे मागत होता परंतु मृतक सतीश रामटेके हा त्याला उधारीचे पैसे परत करत नव्हता. त्यामुळे दिनांक 24/3/22 रोजी हे दोघं जण घटनास्थळावर गेले आणि त्या ठिकाणी त्यांचा याच कारणावरून वाद झाला व अमन सोनेकर याने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यावर वार केला. वार करून तो तिथून पळून गेला. लगेच आम्ही जो मर्ग दाखल होता त्याचा लगेच आम्ही गुन्हा दाखल केला. 302/201 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करून आरोपीस त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे व आज रोजी माननीय न्यायालयामध्ये त्याला हजर करण्यात आलेला आहे. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.